आम्ही भाजपसारख्या एका हुकुमशाही विरोधात लढत आहोत आणि त्यामुळे आम्हाला बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारण आहे, सुषमा अंधारे ज्या विचारांची जेवढी बौद्धिक किंमत आहे त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार हे कृत्य केलं आहे. मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांगड्या होत्या, स्त्री शक्तीचा अवमान करण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नाही, माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागले आहेत. आम्ही भाजपसारख्या एका हुकुमशाहीच्या प्रवृत्तीविरोधात लढत आहोत, त्यामुळे आम्ही उपकंत्राटदार आहेत त्यांच्याकडे बघण्याचं आम्हाला काहीच कारण नाही. स्वतःहून वाद उडवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांकडे असते असा उपरोक्त टोला सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावलेला आहे. साहेबांचा कार्यक्रम सभा होती ठाण्यामध्ये, तिथे मनसैनिकांनी त्यांच्या वाहनावर शेण फेकलं आणि नारळबाजी केली आणि गाडीच्या चाकात सुपारी ठेवली. पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, त्यामुळे ज्या बिचाऱ्यांची जेवढी बौद्धिक कुवत आहे त्या कुवतीनुसार त्यांनी केलं, एका कंट्रोल सिच्युएशनमध्ये केलं. आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीच्या कृती त्यांनी केल्या, मी मगाशी माझी विस्तृत भूमिका मांडली आहे त्याच्यावर, की स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हातातही बांगड्या चुकते. आणि जेवढी म्हणून स्त्री शक्ती आहे त्या स्त्री शक्तीचा एका अर्थाने अवमान करण्याचा प्रयत्न, अर्थात फडणवीस साहेबांकडून मला वेगळी अपेक्षा नाही आहे, मला शिंदे साहेबांकडूनही वेगळी अपेक्षा नाही आहे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते वागलेले आहेत, त्यामुळे आपण फार फार तर त्यांच्याबद्दल अपार सहानुभूती व्यक्त करावी. राज ठाकरेंनी सकाळी हे केलं होतं, उद्धव ठाकरेंनी शरद पवार किंवा माझ्या नाती लागू नका इशारा दिला होता. आज आता परत आता तुम्हाला खरंच असं वाटतं का की कुणी राज ठाकरेंच्या नाती लागाव? अहो, हे मी जाहीर भाषणात सांगितलं, हे प्रश्नच नाही. आम्ही लढतोय ते भाजपसारख्या एका हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढताना आम्ही बाकी उपकंत्राटदारांकडे बघायचं काही कारणच नाही आहे. हा पण स्वतःहून वाद ओढवून घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांना असते, कारण काय होतं माहिती आहे का, जेव्हा दोन खेळाडू मैदानात खेळत असतात तेव्हा पॅव्हिलियनमध्ये जे बसलेले असतात ना, त्यांना सतत वाटतं की आपल्याला कुणीतरी खेळायला बोलावलं पाहिजे. पण आम्ही राज ठाकरेंना पॅव्हिलियनमध्येच बसून ठेवणार आहोत, आम्ही त्यांना मैदानात खेळायला नाहीत बोलावणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती.